गोव्यात पुढच्या बातमीकडे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत, योग महर्षी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील जनता राजा मैदान या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या 30,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी भगवत गीतेच्या 12व्या आणि 15व्या अध्यायाचे वाचन करत नवा विश्व विक्रम केला आहे. पाहूयात. तब्बल 20,000 मुलांनी भगवत गीतेचे पठन केल्याने संगमनेर मध्ये एक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. यावेळी सर्वांचेच आकर्षण केंद्र बनलेल्या बाबा रामदेव यांनी अनेक योगासने ही करून दाखवली. सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी देखील आपल्या भाषणातून उपस्थितांना संबोधित केलं. या कार्यक्रम संगमनेर मधील जनता राजा मैदानात आयोजित केला होता. तसेच योद्धा या भव्य नाटकाचे आयोजन देखील या दरम्यान करण्यात आले होते.